मी आता बेडक गावच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीचा जो वाद चालू आहे तिने पाडलेले हे कमानीचं इथं बांधकाम आहे. आणि तुम्हाला गाव कसं जातीवादी आहे त्याचा एक पुरावा दाखवतोय मी. तुमच्या पाठीमागा दिसते कमान, तर ते गावच्या कमानी आहेत. हे गावातल्या एका मंदिराच्या देवीच्या नावाची कमान आहे. आणि हे इथं जी आहे ही आणि ही 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 बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची प्रस्तावित कमान पाडलेली आहे. आणि ती कमान बघा, ती अधिकृत आहे, ही अनधिकृत आहे. हे अनधिकृत म्हणून याच्यावर बुलडोजर चालवलंय. सरपंच तुम्ही या कोर्टामध्ये सरपंच आता, त्यामुळं तुम्ही जे आरडा बोंबा करून जे बोलताय हे अत्यंत चुकीचं आहे. जर तुम्ही अधिकृत अनधिकृत हे अधिकृत अनधिकृत आहे ना, तर हे सगळ्या गावाला समान न्याय पाहिजे. जर याच गावात दोन दोन कमानी आपण बनवल्या असतील आणि दोन्ही कमानीतली एक कमान तुम्ही अनधिकृत घोषित करता, म्हणजे त्याच्या पाठीमागची कमान तर अधिकृत आहे, त्याला तर काही हात लागलेला नाही, बांधकाम चालू आहे. त्यामुळं हा जो तुमचा दोगलेपणा आहे, हा दोगलेपणा या सगळ्या प्रकरणातून एक्सपोज होतो. आम्ही लवकरच याच्यावर कायदेशीर कारवाई तर करूच, पण हा खोटेपणा जो आहे तो सगळ्या महाराष्ट्रालाही करायला पाहिजे. की एकाच रोडला हे बघा, फार तर 100 फुटावर हीच कमान आहे आणि हा पण इथं रोड बघा, 100 मीटर पण नाहीये, 100 फूट पण नाही, 100 फूट. तर हे एकदम जवळ इथली कमान पाडली जाते आणि ती कमान पाडली जात नाही. इतकं गावातलं प्रशासन न्यायप्रिय आहे, इतकं न्यायप्रिय आहे तुम्ही, हे अत्यंत निंदनीय आहे. आणि हे सगळ्या महाराष्ट्राला समजलं पाहिजे की हे जे काही करतायत हा अत्यंत खोटेपणा आहे. तुम्ही जर न्यायप्रिय असते तर तुम्ही दोन्ही कमानीवर बुलडोजर चालवले असते, दोन्ही कमानीवर. पण तुम्ही न्यायप्रिय नाही आहेत. तुमच्या डोक्यातले जे किडे आहेत, ऊच नीचतेचे, जातीचे, धर्माचे, ते किडे या प्रकरणातून दिसतात. आणि त्या किड्यांवर कशी फवारणी करायची ते आम्ही कायद्याच्या माध्यमातून करू, एवढंच तुम्हाला सांगतोय.